नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ, जर तुम्ही सीईटी ची परीक्षा देणार असाल ना तर ही व्हिडिओ बघाच. ही व्हिडिओ ऑलरेडी कुठंच नाहीये, कुठल्याच यूट्यूब चॅनलवरती किंवा तुम्हाला यूट्यूबला ही व्हिडिओ भेटणारच नाहीये, कारण बोर्डाची जी आता सीईटीची जी परीक्षा होणार आहे आता 11वीच्या ऍडमिशनसाठी, तिचं स्वरूप, तिची प्रश्नपत्रिका कशी असणार हे आपल्याला माहिती आहे, पण तिची उत्तरपत्रिका कशी असणार, त्याच्यामध्ये उत्तर कशी लिहायची, ती उत्तरपत्रिका कशी भरायची, या सगळ्यांची डिटेल्समध्ये चर्चा आपण करणार आहोत. ओके, फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एकच काम करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता, किती वाजता, दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो, फक्त आणि फक्त सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी. आज संध्याकाळी सुद्धा आहे 7 वाजता इंग्लिशवरती, इंग्लिशमध्ये सीईटीच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील यावर आज संध्याकाळी आपण चर्चा करणार आहोत, आणि ती संध्याकाळची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि दुसरा मुद्दा, ज्यांनी सीईटीची परीक्षेचा फॉर्म भरलेला नाहीये त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जा आणि कसा फॉर्म भरायचा ते बघा, आणि ती लिंकसुद्धा दिलेली आहे त्या वेबसाईटवरती, ज्या लिंकवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकताय. आता या ठिकाणी आपण बघू, तुमच्याकडे दोन गोष्टी येणार पेपरला, दोन गोष्टी, एक येणार प्रश्नपत्रिका आणि दुसरी उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिका म्हणजे फक्त एकच शीट असणं, एक एवढा पान. बोर्डाची ज्यावेळेस तुम्ही रियलमध्ये पेपर देता किंवा दरवर्षी तुम्ही रियलमध्ये पेपर देता तेव्हा तुमच्याकडे 12-13 पानं असतात उत्तरपत्रिका, पण इथं उत्तरपत्रिका एकाच पानाची. बघा, बाजूला एक फोटो पण देतो, इथे एक फोटो दिसतोय का तुम्हाला, ही OMR पद्धत, कारण यावर्षीची तुमची जी उत्तरपत्रिका आहे ती OMR सिस्टीममध्ये होणार आहे. ही उत्तरपत्रिका ॲटोमॅटिकली चेक केली जाते कम्प्युटरच्या सहाय्याने, बाजूला फोटो आहे. ओके, आता तो फोटो जर गेला असेल तर ही अशा प्रकारची उत्तरपत्रिका. आता इथं कसं फिल करायचं, कसं भरायचं सगळं, हे प्रश्न तर तुम्हाला माहितीच आहेत. आता प्रश्नाच्या समोर टिक नाही करायची, ही उत्तरपत्रिका तुमच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे राहील, तुम्ही खिशात घालून घरी येऊ शकताय, पण उत्तरपत्रिका ही जाणार आहे चेक करायला. आता इथं उत्तर कशी भरायची त्याच्या अगोदर याचं स्वरूप समजून घ्या. प्रश्न क्रमांक असतात एका बाजूला, OMR सिस्टमची ही उत्तरपत्रिका OMR. ओके, आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक, त्याच्यासमोर 1, 2, 3, 4 गोल, म्हणजे हा ए चा गोल, हा बी चा गोल, हा सी चा गोल, हा डी चा गोल, तुम्हाला गोल भरायचेत. ओके, कधी किंवा ह्याच्यामध्येच ABCD असं नाव गोलामध्ये असू शकतं. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, समजा तुमचा पहिला प्रश्न आहे, आता इथं उत्तर कशी लिहायची ते सांगतो. असे 100 तुमच्याकडे असणार आहे, 100 प्रश्नांचे 100 गोल असे त्याच्या समोर असणार आहे. 400 गोल असतील टोटल, पण बघा 100 प्रश्नांच्या समोर हे 4-4 सेटचे असे गोल असणार. आता समजा तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, उत्तर लिहायचं आहे म्हणजे इथं या गोलात कसं दाखवायचं सांगतो. आधुनिक इतिहासाचा जनक कोण, कोण आहे आधुनिक इतिहासाचा जनक, वॉल्टेअर आहे, रेने देकार्त आहे, लिओपॉल्ड रांके आहे, का कार्ल मार्क्स आहे, कोण आहे, तुम्हाला कोण वाटतंय कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा, पण कोण आहे, वॉल्टेअर आहे. याच्यावर तर टिक करून काय फायदा नाही. आता ए ऑप्शन काय, ए, मग आता तुम्ही काय करायचं, ए जो गोल आहे त्याच्यावर टिक बिक नाही करायची, त्याला पूर्ण असं भरावं लागतं बरं का. ए गोलला तुम्हाला आता बघा मला भरायला किती टाइम लागतो, याला किती सेकंद गेले मला हा गोल भरायला, किती सेकंद गेले, वेळ लागला ना मला गोल भरायला. हा गोल भरताना काळजीपूर्वक भरायचा, हे बघा जास्त बाहेर इकडं तिकडं पण त्याला नका नेऊ, व्यवस्थित चेक नाही होणार, ऑटोमॅटिकली चेक होणार आहे, मॅन्युअली चेक नाही होणार, शक्यतो ऑटोमॅटिकली होतात, आता कसे करतील मला माहिती नाही, पण शक्यतो हे पेपर ऑटोमॅटिकली चेक होतात. गोल व्यवस्थित करा, पूर्ण व्यवस्थित भरा, अर्धा पण ठेवू नका, त्याच्यामुळे हे गोल भरायची प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी ती OMR शीटचा मागाशी मी फोटो दिलेला ना, तो मागवा ॲमेझॉनवरून, या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲमेझॉनवरून ती शीट मागवू शकताय, लक्षात घ्या OMR शीट. हां, आता यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए आहे म्हणून तुम्ही एच्या खाली गोल केला. ओके, दुसरा जो प्रश्न आहे, अष्टकांचा नियम कुणी मांडला, टिंबटिंब याने मांडला, डोबे रायनरने मांडला, न्यूलँड्सने मांडला, मोजलेने मांडला, का मेंडेलीवने मांडला. तर कोणी, डोबे रायनरची तर त्रिके होती, सॉरी डोबे रायनरची ती त्रिके होती, न्यूलँड्सची अष्टके होती, कोणाची होती, न्यूलँड्सची अष्टके होती, मोजलेची आधुनिक आवर्त सारणी आणि मेंडेलीवने पहिली आवर्त सारणी तयार केली होती हे आपल्याला माहिती आहे. मग आपण न्यूलँड्स उत्तर बी ऑप्शन आहे, दुसऱ्याचं बी, नीट काळजीपूर्वक बरं, चुकून दुसऱ्याच्या ऐवजी तिसऱ्याला बी केला की विषयच संपला तुमचा, खूप काळजीपूर्वक सोडवायचं आपल्याला आहे. दुसऱ्याचा बी आहे ना, मग तुम्ही बीच्या खाली जो गोल आहे त्याला गोल करा, तो गोल फिल करायचा. बघा टाईम जातो मित्रांनो याला, मी आता पहिल्यांदाच करतोय, तुम्हाला सुद्धा मित्रांनो हे गोल फिल करायची प्रॅक्टिस ठेवा, इथं टाइमपास नाही झाला पाहिजे एकदम, नाही तर चाललंय डिझाईन काढतो हळू हळू. कसं काय करतोय, गोल गोल करतोय, काय करतोय, गोल गोल करतोय, अख्खा दिवस तो गोल गोल करण्यामध्ये नका घालू, प्रॅक्टिस करा गोल करायची. फुटबॉलमधला गोल जसा महत्वाचा असतो ना, तसा इथं गोल महत्वाचा आहे. पुढचा मुद्दा, वर्ग समीकरणाची कोटी लिहा, 1, 2, 3 का 4,
वर्ग समीकरणाची कोटी ही नेहमी दोन असते. काय असते? दोन असते वर्ग समीकरणाची कोटी. मग बी ऑप्शन आहे तिसऱ्याचं. बी तिसऱ्याला पण तुम्ही बीला गोल करा मस्त असं. बीला काय करायचं? गोल करायचं व्यवस्थित, गोल करायचा काळजीपूर्वक. गोल चुकला विषय संपला, बाहेर जाऊन देऊ नका. या गोल करायची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला असली पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, आता तिसऱ्याचं जर तुम्ही तिसऱ्याचं बाबा आलं तुमचं बीला तुम्ही गोल केलेला आहे. आता चौथा बघा इंग्लिशचा प्रश्न आहे. यानंतर हा चौथा बघा, मी मुद्दाम चार 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 विषय आहेत ना, प्रत्येक विषयातला एक एक प्रश्न घेतलेला आहे. अजून एक इतिहासाचा घेतला, समाजशास्त्रामधला एक, तुमचा विज्ञानामधला प्रश्न घेतला आहे, एक गणितामधला आणि एक इंग्लिशमधला घेतला आहे. आता इथं प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये काय होईल, पहिले 25 प्रश्न बाबा समजा गणिताचे, पुढचे प्रश्न 25 प्रश्न इतिहास भूगोल भूगोल समाजशास्त्राचे असतील, त्यानंतरचे 25 प्रश्न विज्ञानाचे, नंतरचे 25 प्रश्न इंग्लिशचे, अशा प्रकारे ते विभाजन कदाचित केलं जाऊ शकतो किंवा रँडमली कसे स्वरूप असेल ते माहिती नाही, पण प्रत्येक विषयावरती 25-25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे हे पण लक्षात ठेवायचं. आता पुढचा चौथा प्रश्न काय, शी सिम्प्लिफाय सॅट डिअर क्वाइटली. ओके, तिथं बाबा शांतपणे ती बसली. आता इथं जर विचार केला, इथं करेक्ट क्वेश्चन टॅग, क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला इझंट लावतो, पण इथं सहाय्यकारी क्रियापद नाही ना, मग सहाय्यकारी क्रियापद नाही, मग इथं क्रियापद काय, सॅट आहे, सीट बसणे, सॅट बसण्याचं दुसरं रूप आहे. काळ कुठलं आहे? भूतकाळ आहे. मग भूतकाळामध्ये काय आलं पाहिजे? डीड आलं पाहिजे. मग डीड आहे का इथं कुठं? डीड 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 डिडंट, डीड आला, डिडंट. जर तो भविष्यकाळ असता सॉरी जर तो वर्तमान काळ असता तर डज किंवा डोंट आपण वापरतो, पण तो भूतकाळ आहे म्हणून डिडंट आला पाहिजे. डिडंट सी, वॉजंट पण नाही आलं पाहिजे. डिडंट सी सहाय्यकारी क्रियापद नसेल दिलं, भूतकाळातलं वाक्य असेल तर डिडंट सी, म्हणजे डिडंट सी म्हणजे बी ऑप्शन. इथं पण आले तिघांचे ऑप्शन बी आले बरं का, इथं पण काय आला आपला बी आला. तर या बीला तुम्ही काय करा, गोल करा पूर्ण व्यवस्थित, फ्यूल भरला पाहिजे गोल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे स्वरूप आहे. आता थांबायचं नाही, अजून इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर घ्या स्क्रीनशॉट मारून. ओके, यस. तर मित्रांनो अशा प्रकारे हे स्वरूप आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आणखी इम्पॉर्टंट दोन तीन टॉपिक सांगतो महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट, विषय किती आहे? चार आहेत, लक्षात घ्या, लिहून घ्या. गणित विषय, त्याच्यामध्ये गणित भाग एक दोन आहे. विज्ञान विषय, त्याच्यामध्ये विज्ञान भाग एक दोन आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्र, समाजशास्त्रामध्ये काय येतं? इतिहास येतं, भूगोल येतं, राज्यशास्त्र येतं, आणि त्यानंतर इंग्लिश येतं. चार विषय, प्रत्येक विषयावर 25-25 मार्क, गणितावर 25 मार्क, म्हणजे भाग एक 25 नाही, भाग एक आणि दोन दोन्ही मिळून 25, 13-12 असे प्रश्न विचारले जातील. विज्ञानावर 25 म्हणजे विज्ञान भाग एक आणि दोन मिळून 25, इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र तीन विषय मिळून 25 गुण, आणि इंग्लिशचे एकट्या विषयाचे 25 गुण, असे एकूण 100 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. तो तुम्हाला नक्कीच चांगला जाणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आज संध्याकाळी 7 आपल्या यूट्यूब चॅनलवरती यायचं एक लाईव्ह लेक्चर गणिताचं, सॉरी इंग्लिशचं, संध्याकाळी 7, आणि या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर काय तुम्हाला सांगतो मी, ऐका. आता तुमच्यासाठी खास आपण सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मटेरियल तयार केलेलं आहे. या व्हिडिओच्या खाली मी दुसरी लिंक दिलेली आहे, एक लिंक सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी आणि दुसरी लिंक सीईटीच्या स्टडीसाठी. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं, अजून ती अपडेट होणार आहे. ऑलरेडी आता काही त्याच्यामध्ये आपण मटेरियल टाकलेलं आहे त्या लिंकवर. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल तर इंग्लिश मिडियमवर क्लिक करायचं, मराठी मिडियमला असाल तर मराठी मिडियमवर. ओके, त्या लिंकवर क्लिक केल्यावर दोन ऑप्शन येतील, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम. ओके, मराठी मिडियमवर क्लिक केलं त्या विषयांची यादी येईल तुम्हाला, जे विषय सीईटीला आहे. सध्या त्याच्यात गणित भाग एकच दिसेल कारण गणित भाग एक अपडेट केला आहे, बाकीचे आपण नंतर अपडेट करणार आहोत. गणित भाग एकमध्ये गेला तर तिथं तीन ऑप्शन, टेस्ट सोडवा, नोट्स बघा, नाही तर व्हिडिओ बघा. मग तुम्हाला काय करायचं ते करा, टेस्ट सोडवा, नोट्स बघा, व्हिडिओ बघा, काय करायचं ते तुम्ही करू शकता. असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक आहेत. पहिली लिंक, सीईटीचं रजिस्ट्रेशन नसेल केलं तर ते करा, आणि दुसरी जी लिंक आहे ती कशासाठी दिलेली आहे, तुमच्या सीईटीच्या स्टडीसाठी. तर आता मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडली आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून एवढी संपूर्ण बघितली, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. आत्ताच्या आत्ता तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. मी आत्ताच्या आत्ता इथे थांबतो. ओके, बाय, धन्यवाद, हॅव अ नाईस डे.